आहे. उडाचं पत्र आहे. विघ्न संतोषी माणसं थोडी काय आहेत या जगात. आमचं बरं झालेलं कसं बघवेल त्यांना. शहाणे असाल तर त्या घरात मुलगी देऊ नका असं स्पष्ट लिहिलंय. बरोबर आहे. यांची मुलगी असेल ना लग्नाची. अरे पण मी म्हणतो आम्हाला का छळता उगाच. आम्ही सुद्धा चार ठिकाणी चौकशी करून सगळं ठरवलं नाही का. आम्हाला आता डोकंच नाही. हा उगाच काळ्याचे पांढरे झालेत आमचे. मूर्ख माणसं पत्र लिहित आहेत निनावी. अहो हे बघा, शेवटी लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. शेवटी गणेशाच्या आशीर्वादाने केलंय ना आपण हे सगळं. तेव्हा हे लग्न होणार म्हणजे होणारच. आई आई काय, मला या लग्नासाठी नवीन कपडे शिवायला पैसे पाहिजेत. मिळणार नाही. पण का का काय, हे काय तुझं पहिलं लग्न आहे. मला सांग, हे लग्न तू पैसे खर्च करायला करतोयस का कमवायला करतोयस. अगं पण एवढे पैसे मिळणार आहेत ना आपल्याला, मग थोडेसे गेले तर काय बिघडलं. ते जेव्हा मिळतील तेव्हा बघता येईल, आता मिळणार नाही. सुखातने बाई सांगत होत्या. काय माई 10 तोळे सोनं पाहिजे म्हणून अडून बसली म्हणे. अगो बाई, शिवाय रो खुंडा घेतला तो वेगळा. आणि मग मग काय, तिला गरज असते मुलीच्या बापाला. हो ना, सोनं म्हणजे जीवापेक्षा जास्त आहे या माईला. फार मिरवतात बाई, तो चपला हार मला 3-3 दाखवला. कैसे आहे माझ्या बहिणीने दिलंय. पण मी म्हणते यांना मिळतात तर कशी चांगली स्थळ. ह्या मुलीच्या बापाला माहित नव्हतं पहिल्या सुनेचं. माईंच्या जात्याला कंटाळून जीव दिला ते. अहो पण चार मुलीच्या बापाला अक्कल चालून नाही चालत. ही नवीन तर फारच गरीब दिसते हो. कसा हिचा निभाव लागणार देव जाणे. त्यात काय, नवऱ्याला मुठीत ठेवल्यावर काय भिशाद आहे सासूची. खरं तर माईला अशी खमकी सून मिळायला हवी की माईना अरे म्हटलं की ते निकार आहे म्हणून विचारायला पाहिजे. बरोबर. अहो तुम्ही आम्ही म्हणून काय होणार आहे, शेवटी व्हायचं तेच होणार ना. अय्या टिंकू शाळेतून यायची वेळ झाली, मला गेलंच पाहिजे बाई. कॉंग्रॅच्युलेशन श्री. ओ थँक्यू. लव मॅरेज वाटत नाही. नाही मग एवढ्या अगदी चोरून लग्न केलं, पत्रिकाही न देता. नाही काय झालं की अहो लग्न खूपच गडबडीत झालं आणि त्यामुळे कोणालाच बोलावता आलं नाही मला. शिवाय परगावी झालं ना. ते काही जरी असलं तरी लग्नाची एक छानशी पार्टी झाली पाहिजे पत्रिकेच्या पेनल्टी सह. हो अवश्य जरूर. पत्रिका द्यायला जमली नाही काय. मीरचंदनीला बरी पत्रिका दिली होती. तेवढी साहेबांची चमचेगिरी. प्रमोशन पाहिजे ना. Thank you.
लक्ष्मी लक्ष्मी वीणा आले सर काय आई अगं लग्नात तुझं नाव लक्ष्मी ठेवलंय आम्ही तुझ्या नाही ना लक्षात राहत बर आजपासून आम्ही तुला सगळेजण वीणा म्हणूनच हाक मारू खुश हां हे बघ आता हे एवढ्यात भाजी घेऊन येतील त्यांना गरम गरम पोळ्या करून वाढ हां मी निघते आणि हो त्या त्या डब्याचं झाकण त्याला त्यालाच लावायचं बरं का नाही तर मिठाचं झाकण जाईल साखरेला आणि साखरेचं जाईल मसाल्याला बरं येते हां अच्छा अरे वा असं सुहास्य वदनानं या घरात आमचं स्वागत यापूर्वी कधीही झालं नव्हतं संदाई ही भाजी चला हे छान झालं म्हणजे आता यापुढे या घरात आम्हाला निदान चमचमीत जेवण तरी मिळेल आता यापुढे तू बनवायचं आणि आम्ही आमच्या जिभेचे चोचले पुरवायचं तुला बटाटे वडे करता येतात का हो आता नको ग आता मी बाहेर जाऊन बटाटे वडे आणि खरव असं ती भरपूर खाऊन आलेलो आहे पण तुला करता येतात हे कळलं ना बरं वाटलं मला अगं हिच्या पुढे नुसते बटाटे वडे असा शब्द मी काढला ना तर माझ्याकडे कशी अगदी मारत्या म्हशी सारखी बघते अरे हो हो म्हशी वरनं मला आठवण झाली तू माझा अल्बम बघितलायस का नाही अरे वा वा काय सांगू तुला चंद्रमुखी आणि तारामती अगदी दृष्ट लागण्याजोग्या म्हशी होत्या माझ्या अगं हसतेस काय आणि सिकंदर सारखा देखणार रेडा तर अख्ख्या गावात नव्हता अगं डेअरी होती त्यावेळी माझी म्हणजे त्यावेळी आम्ही चहात पाणी घालत नव्हतो असं अगदी नुसत्या दुधाचा चहा मामनजी चहा करू का करतेस चालेल चालेल पण हे बघ हे मला असं एखाद्या काकूबाई सारखं मामनजी मामनजी असं म्हणत जाऊ नकोस तू नुसतं मला आपलं आप्पा म्हणालीस ना तरी मला चाल म्हणजे ते नाकात नथ घालून दारा आडून खाली मुंडी घालून ते आपलं मामनजी असं म्हणण्याचे दिवस गेले आता अगं अलीकडे बायका तर पुरुषाच्या बरोबरीनं काम करतात इतकंच नाही आप्पा राज्य करतात राज्य हे बाकी अगदी खरं नमूची ओळख झाली की नाही तुझी केव्हाच आता आम्ही अगदी जुन्या मैत्रिणी झालो अरे वा बर नवरोबा काय म्हणतात तुझे बरे आहेत ना इश त्याला काय झालंय अहो चक्क लग्न मानवलंय त्याला बर मी जरा बाहेर जाऊन येतो बर आपा चहा अरे राहू दे ग मी बाहेर घेईन की चहा तर नमो आली आहे ना तुम्ही दोघी मिळून द्या तू राहायला आले हो त्याचं झालं असं की आम्हाला ज्यांनी राहायला जागा दिली ना त्यांचे आई वडील आलेत गावाहून त्यामुळे आठवडाभर आम्ही बेघर आणि वसंतराव तो त्याच्या एका मित्राकडे राहतोय सध्या कमालच आहे बाई तुमची पण तुमचं सासरचं घर स्वतःच आहे ना हो ना पण त्या घराचे दरवाजे आमच्यासाठी बंद आहेत का कारण मी जातीबाहेरची मुलगी ते आपलं नावालाच खरं म्हणजे त्यांना हुंडा पाहिजे होता हुंडा म्हणूनच वसंताने माझ्यासाठी घर सोडलं मग इकडे का नाही येत तुम्ही राहायला काकू आणि जयंत दोघंच तर आहे तिथं नाही यायचा तो फार मानी आहे अगं दोन्हीकडून आमच्या लग्नाला इतका विरोध होता म्हणून सांगू पण स्वभावानं फार छान येतं वसंतराव खूप कोऑपरेटिव्ह आहे तो म्हणजे अगं चक्क स्वयंपाकात मदत करतो मला लायब्ररीवाला जयंत आलाय वाटत लायब्ररीवाला कौटुंबिक जिव्हाळ्याचा सोजवळ सुंदर साजूक नाजूक भावनांनी ओथंबलेला काळीस पुलटून टाकेल असा सुंदर मराठी सिनेमा तयार होऊ शकेल अशी रंगतदार कादंबरी आपके लिए हाजिर आहे क्या अभी जयंतराव जा रहे हैं ए मी ही निघते आता दुपारी येईन मग भेंड्या लावत बसूया लवकर ये हं अच्छा अच्छा
खायला काय केलंस? सणसणीत भूक लागली, लवकर काहीतरी आण बाबा. बघा तर खरं. अरे वा, पोहे वाटत. बस 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 बस. कोण आहे इकडे बघायला? तिथे तू काय म्हणते? अग अशी काय करतेस? पण घे, अग घे ना. काय श्री, आज पोहे वाटत? पोहे? नाही पोहे कुठे. काय चवत नाही त्याला? मीठ कमी पडलंय का? नाही ग, तिखट मीठ वगैरे सगळं ठीक आहे, पण या पोह्यांबरोबर तुझं एखादं गाणं झालं ना तर आणखीन मजा येईल. काय माहित? अगदी बरोबर. ए, म्हण ना एखादं गाणं. तुझा गळा किती गोड आहे ग. म्हण ना. माझा श्री कसा दमून आलाय, म्हण एखादं गाणं. म्हण म्हण. कुठलं म्हणू? ते म्हण, ते ईश्वर. अगं म्हण की, लाजायला काय झालं एवढं? म्हण. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी सुगंध नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे, रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळते, वीणा वीणा. झोपली होतीस वाटत? नाही, वाजता वाजता केव्हा तरी. अगं मग आज जाऊन नाही का पडायचं तू? हा जा, माझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा करू ना. नकळत नळत हृदय तळमळत, भीता जाना देहा, मम आत्मा गमरा. ए वीणा, श्री पण आलाय ग. अप्पा. अरे वा, पोहे. नको मला. थोडेसे घ्या ना, आताच केले. नको, मी बाहेरनं खाऊन आलेलो आहे. अरे घे, ती सांगते इथं. याला सुद्धा नशीब लागत. ऑफिस मधनं घरी आल्यावर लगेच गरम गरम कांद्याचे पोहे हजर. आणते इकडे. मम आत्मा कमला, आज फिरायला जाऊया का? नको, खूप कंटाळलोय मी. कसली गर्दी असते गाडीला माहिती? तुला येताना वैताग येतो. एक साली स्कूटर घ्यायची म्हटली तर, पण जमलं पाहिजे ना. अरे तुला प्रमोशन मिळालं म्हणजे घे की स्कूटर, नाहीतर तुझे सासरे देते तुला. काय ग, बाल मा
खास साहब भी यही कहते थे पण हे आमच्या मां साहेबांना पटायला हवं ना त्यांचा इल्जाम आहे वखत बे वखत गळा खाजून आम्ही लोकांची नींद हराम करतो म्हणून अगं खरं तर अजून खूप रियाज करायला हवा पण या नोकरी पैकी जमत नाही बघ नाना म्हणाले पोरीला करमत नसेल हा तंबोरा नेऊन दे तिला मी म्हटलं चला तायडीचे हमाल होऊया चहा तर मिळेल खाय रे दादा तुम्ही घेणार चहा नको माझी अजून पूजा व्हायची आहे श्रीला विचार ऑफिसच्या कामासाठी आलो होतो आज संध्याकाळी परत जाणार आहे नमस्कार नमस्कार श्री तू बैस यांच्याशी बोला बसा ना वेळा आता चहा घेऊन बसा काय पण कस काय चाललंय ठीक आहे आईने ना कसे कसे म्हणजे होते तसे आहे अरे हा तायडे आपल्या विशूला स्थळ पाहणं चाललंय एक अक्कलकोटचं स्थळ आलंय बघूया चांगला आहे मुलगा म्हणजे मी फोटो पाहिलाय ना तुमच्यासारखाच आहे स्मार्ट बर येतो मी अरे काय चालत काय आलात काय निघालात काय लगेच अच्छा काय साडेचारची एसटी पकडायची आहे ना आणि वारंवार येतोच ना मी इथं येईन की बर तायडे येतो बरं का जपून जा हा येतो हा बरं काय लिहिताय हिशोब कसले अगं हे कोण आहे पाटील साबळे माझ्या ऑफिस मधले आहेत पैसे घेतात माझ्याकडनं म्हणजे तुम्ही व्याजांना पैसे देता हो व्याजानं आज की नाही एक विनोदी गोष्ट वाचली मी इतकी छान होती म्हणून सांगू त्यात की नाही दौरा बायको असतात बायकोला गाण्याची खूप आवड असते अगदी माझ्यासारखी आणि नवरा असतो ना त्याला गाण्यातलं ओके ठो सुद्धा कळत नसत तुमच्यासारखं आम्ही आपली इतकी चांगली गोष्ट सांगतो ए तू अशी गोष्ट एखादी नाही वाचलीस कशी हेच की एक जावई असतो माझ्यासारखा त्याला एक बायको असते तुझ्यासारखी त्या बायकोला एक वडील असतात माझ्या सासऱ्यांसारखे ते सासरे त्या जावयाला स्कूटर देत नाहीत